Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदरशा दिवसाच्या सुंदरशा शुभेच्छा. आणि आजचा वार आहे संडे आणि सकाळी 8 वाजता मी ब्लॉगला सुरुवात करते. तर आज संडेची ना बरीचशी अशी कामं आहेत आणि आजपासून डेली ब्लॉगिंगला देखील मी सुरुवात करणार आहे. आजपासून तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली ब्लॉग्स बघायला मिळतील. डेली ब्लॉग्समध्ये माझं जे काही रुटीन असेल ते सगळंच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याचबरोबर जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतील, जसं मी तुमच्याबरोबर काही किचन टिप्स वगैरे जे काही सगळं शेअर करत असते ते देखील शेअर करेनच. पण आजपासून तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला मिळतील. आणि तुम्हाला डेली ब्लॉग्स आवडतात की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. आज संडेची ना बरीचशी काम आहे. जसं मी म्हटलं की तेजलचं लग्न आहे आणि तेजलच्या लग्नासाठी मला जायचं आहे. तर त्याची पण थोडीशी तयारी करायची, म्हणजे साडी वगैरे बघून घ्यायची आहे. ब्लाऊज मेन, म्हणजे ब्लाऊज साड्या तर आपल्याकडे असतात पण ब्लाऊज मेन ते सगळं बघायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरची ज्वेलरी, कारण एवढ्या लांब कुठेतरी जायचं आणि मग एखादी गोष्ट नसेल तर मग तिथे जाऊन ऐन वेळेस असं होतं की अरे मी हे आणलं नाही, मी ते आणलं नाही. तर आज सगळं ते देखील करून घ्यायचंय. आणि सगळी छोटी मोठी जी पॅकिंग आहे ती देखील मी आज करणार आहे. आजच्या ब्लॉगमधनं म्हणजे माझा पहिलाच प्रयत्न असणार आहे डेली ब्लॉगचा रुटीनचा. तर मला जेवढं शक्य होईल तेवढं आजच्या ब्लॉगमध्ये आणि बाकीचं जे काही ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की शेअर करेन. तर कसं वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अजून म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जे काही आपल्या चॅनलचं सबस्क्रिप्शन आहे, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुम्हाला कुठे आपले ब्लॉग्स आवडत असतील, तर ते देखील जे काही मंथली बेसिसवर मिनिमम चार्जेस आहेत 29 रुपीजचं, तर ते देखील तुम्ही घ्या. तर घेतलात तर मला खूप आवडेल. आणि आजच्या ब्लॉगला चला तर मग आपण सुरुवात करूया, कारण आता नाश्ता पण नाही झालाय, आता सगळ्या कामांना सुरुवात होणार. कारण किचनची पण जी काही बरीचशी कामं असतात ना आठवड्याची, ती पण संडेचीच, म्हणजे संडेलाच सगळी करावी लागतात आपल्याला. तर चला आता ब्लॉगला सुरुवात करूया. किचनमध्ये आल्यानंतर सर्वात महत्वाचं काम म्हणजे ते म्हणजे असतात माझे किचन नॅपकिन्स चेंज करायचं, जे मी रोजच चेंज करते. एक नॅपकिन असतो जो मला कंटेनर वगैरे क्लीन करण्यासाठी वगैरे लागतो, आणि एक आहे जो सतत हात ओले होत असतात त्याच्यासाठी, हात पुसण्यासाठी म्हणून. असे दोन्ही वेगवेगळे मी नॅपकिन यूज करते आणि रोज रात्री ते वॉश करून ठेवते. इथे मला आठवड्यामध्ये, गेल्या आठवड्यामध्ये पण काही खाऊ बनवायला मिळालं नव्हतं, त्याच्यामुळे मी तो काही बनवलाच नव्हता आणि कंटेनर माझे तसेच खाली होते. आणि 8 दिवस झाले ना, ओट्स पण मी आणि मुसली ते देखील संपले होते वरच्या कंटेनरमधले, पण ते देखील भरून घ्यायचे होते. मी म्हटलं आज भरते उद्या भरते, आणि मला ज्या काही ऑर्डर्स होत्या ना त्याच्यामध्ये मग मला अजूनच वेळ मिळाला नाही. तर म्हटलं आज आपण आता ती कामं करून घेऊ म्हणून ओट्स आणि मुसली इथे मी भरून घेते. ओट्स मी आता काढणार नाही, कारण दुसरा मी कालच सॅटर्डेला मेथीच्या पुऱ्या केलेल्या, त्या मी आता भरून घेणार आहे. मेथीच्या पुऱ्यांची रेसिपी शेअर केली नाही, कारण मी ऑलरेडी वीकली मीलच्या प्लॅनचा जो व्हिडिओ अपलोड केलेला त्याच्यामध्ये मी दाखवलेल्या होत्या कशा पद्धतीने मी बनवते. हा माझा टप्परवेअरचा छोटा डब्बा आहे, हा जो मी ऑफिसला जाताना घेते. जर मला कधीतरी नाश्ता करायला उशीर झाला तर मी या डब्यामध्येच असे हे मुसली घेते, त्याच्यामध्ये थंड दूध ओतते. आणि जर चवीला वाटत असेल तर तुम्ही मध टाकू शकता, नाहीतर मग एखादं केळं, अर्ध केळं तुम्ही याच्यामध्ये मिक्स करून ते भिजत घालून ठेवायचं. मी 1-2 तास तरी ते भिजत घालून ठेवते आणि मी छान असा ब्रेकफास्ट, हेवी असा ब्रेकफास्ट मला होतो. हा डब्बा माझा जेव्हा मी घरी विसरते किंवा मला वेळ नसतो, वेळ पुरत नाही ना, तेव्हा मग या डब्यातनं मी ऑफिसला घेऊन जाते आणि मग ट्रेनमध्ये बसून मी नाश्ता करते. तर इथे मी ह्याच्या पुऱ्या केलेल्या, जसं म्हटलं काल केल्यात, काल सॅटर्डे होता, तर थोड्याशा पुऱ्या करून ठेवल्या. म्हटलं कधीतरी चटपटीत असं खाऊ चांगला लागतो म्हणून मग हा घेऊन ठेवला. आणि माझ्या मते 1 महिन्यापूर्वी मी हा खाऊ केलेला. शक्यतो आमच्याकडे असंच काहीसं असतं, म्हणजे रोटेशनमध्ये मी सगळ्या गोष्टी बनवण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक आठवड्याला काहीतरी वेगवेगळं मील आणि हेल्दी मील असं आपल्या पोटात गेलं पाहिजे. या मेथीच्या पुऱ्या या गव्हाच्याच आहेत, मैद्याचा कुठेही वापर केलेला नाही आहे. त्याच्यामुळे मैद्याचं अवॉइड करून, म्हणजे जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करा. मी तर मैद्याच्या बऱ्याचशा गोष्टी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या अवॉइड करण्याचा प्रयत्न करते.
इथे आता आज काही स्पेशल नाश्ता नाही आहे. रविवार असून सुद्धा तुम्ही म्हणाल की तू नेहमी करतेस पण आज काही स्पेशल नाश्ता नाही आहे का तुझ्याकडे, तर खरंच आज काही स्पेशल नाश्ता मी नाही बनवला. आणि गॅस ना खालून मी बंद करून ठेवते रात्री झोपताना, त्याच्यामुळे मी चालू करते तर म्हटलं चालू का नाही होत आहे, नंतर मला कळलं रे रात्री गॅस खालून बंद करून ठेवलेला. इथे चहाचा पण कंटेनर खाली झाला, ते पण सगळं भरून घ्यायचं, आज खूप काम आहेत. आणि आज ना मिस्टरांना असा चहा बरोबर कसा नमकीन जो स्वीट असतो ना म्हणजे खाऊ म्हणजे असा चिवडा वगैरे, तर कधीतरी मी आणते. कधीतरी चीट डे असू शकतो, आपण देखील केला पाहिजे. आणि लाडू केलेले हॅम्पर्समध्ये ते देखील माझ्याकडे दोन चार एक्स्ट्रा होते, तर ते देखील एक्स्ट्रा आहे. आणि आज म्हटलं स्पेशल नाश्ता नाही आहे पण स्पेशल असं सर्व्ह करूया आपण, म्हणून हा त्यांचा आवडीचा असा कप आहे. या कपामधनं चहा देते मी, आयकियामधनं हा मग घेतलेला, नाहीतर इतर वेळेस मी आपल्या नॉर्मल पेल्यामधनंच देते. आणि माझी आई नेहमी म्हणते गॅसवरनं काही उतरवलं ना तर आपण डायरेक्ट ते ओतायचं नाही, ते खाली पहिले जमिनीला टेकवायचं आणि नंतरच मग आपण सर्व्ह करायचं. तर म्हणून माझी ही सवय आहे, प्रत्येक गोष्ट गॅसवरनं उतरताना मी पहिले खाली टेकवते आणि नंतरच ती खायला आपल्या ताटात वाढून घेते. इथे आता उशीर झालाच आहे आणि एक तास झाला, जास्त वेळ आज ओट्स भिजत घातले नव्हते. जे काय एखाद तासात माझी बाकीची कामं होती ती मी सगळी आवरून घेतली आणि आता बसून इथे नाश्ता करून घेते. तर आता मला ना कपाट पण लावायचं आहे. बरेच दिवस मी मागच्या पण व्हिडिओमधनं आय थिंक 2-3 व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं की कपाट पण लावायचं आहे. आणि कपाट लावून तसं विस्कटलं नाही आहे जास्त, म्हणजे कपडे तसेच आहेत. पण ऑलरेडी आता 2 महिने झालेत कपाट लावून, तर मी आता हे सगळं सामान पण काढून घेणार आहे आणि मग व्यवस्थित परत एकदा क्लीन करून मग थोडे नॅप्थेलिन बॉल वगैरे सगळं टाकून मग परत ठेवून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये ना बरीचशी माझी ज्वेलरी वगैरे पण ऑर्गनाईज मला करता येईल, तर ते काम आज करायचं आहे. आज संडेच्या पूर्ण दिवसभरात ते काम करून घ्यायचं. इथे बघाल ना तर हे सगळं असंच ठेवलंय मी, जे नॅपकिन वगैरे वगैरे आणलेले नवीन ते सगळं इथेच आहे. ज्वेलरी बॉक्स वगैरे पण ते पण सगळं ऑर्गनाईज करायचं आहे. आणि ज्या ज्या मला ना आठवड्याभरासाठी यूज होतात ना तर त्या मी ठेवतच नाहीत परत पॅक करून, कारण मग पूर्ण क्लीन करते म्हणजे सुकवते, ड्राय करते व्यवस्थित टिश्यू पेपरवर आणि नंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरून ठेवते. तर म्हणून त्या गोष्टी पण भरायच्या, कारण त्याचबरोबर आता मला ज्वेलरी पण ऑर्गनाईज करून घ्यायचे थोडीफार, कारण इथे पण ना सगळे बॉक्स वगैरे असं. आता मी जेव्हा हे खोलते आहे ना हे सगळं अटकत आहे, म्हणजे किती मी फुल असंच वरच्यावरती टाकून ठेवलंय बघा. तर हे सगळं काढून घेऊया आता. कपाट लावायचं म्हटलं ना की 2-3 तास तर सहज आपले कुठे जातात ना कळत देखील नाही. आणि 2-3 तास ज्या वेळेस जातात ना त्यावेळेस मग मी सकाळचा वेळ कपाट लावण्यासाठी प्रेफर करते, कारण मग एकदा मग जेवणाला सुरुवात केली ना आणि संडेचं जेवण म्हटलं की काहीतरी वेगळं स्पेशल असा मेनू असतो, म्हणजे नॉनव्हेज वगैरे असं काही असलं ना की मग दुपारचे 1:30-2 कुठे वाजतात ना कळतच नाही. त्याच्यामुळे मग सकाळचा जो वेळ असतो त्याच्यामध्येच हे कपाट वगैरे लावून घेते, कारण मग एकदा दुपारचं जेवण झालं की मग आपल्याला झोपायचं असतं किंवा मग थोडासा माझा जे एडिटिंगचा पार्ट असतो तो मला दुपारच्या 2 तासामध्ये करायचा असतो, त्याच्यामुळे तिथे पण शक्य नसतं. आणि संध्याकाळी मग कुठेतरी बाहेर येणं जाणं वगैरे झालं किंवा अजून काही गोष्टी जर करायच्या असतील, म्हणजे मला शूट वगैरे करायचं असेल, मग त्याच्यामध्ये वेळ निघून जातो. म्हणून मग आत्ताच हे कपाट म्हटलं आपण सकाळी लावून घेऊया, म्हणजे नंतरचा आपल्याला पूर्ण वेळ मोकळा मिळेल. तर या आठवड्यात पण परत तसंच बाहेर जाणं झालं, म्हणजे आता सुट्टीभरच आहे. सुट्टी म्हणण्यापेक्षा म्हणजे घरातल्या कामांना 2-4 दिवस सुट्टी मिळणार आहे, कारण लग्नाला जायचं आहे म्हणून. आणि मग तिथे गेलं की मग बाकीची कामं सगळी राहून जातील, म्हणून म्हटलं आजच करून घेऊया. इथे तुम्ही ज्वेलरी बघाल, हा बॉक्स आहे ना ह्याच्यामध्ये मी एकदम कचाकच सगळं भरलेलं, त्याच्यामुळे सगळं त्यांना लागत नव्हता बॉक्स. हे जे भुलेश्वर मार्केटमधनं आणलेलं ते देखील तसंच आहे. इथे साडीपिन अरेंज करून घेते, हे वेगवेगळ्या प्रकारचे साडीपिन मी याच बॉक्समध्ये घेते. याच्यामधले पण जे साडीपिन आहेत ना ते मी बरेचना भुलेश्वर मार्केटमधनंच आणलेले. हा एकच फक्त दादर मार्केटमधनं होता आणि याच्यांना ठेवून बघा, 2 त्याचे जे डायमंड्स होते ते निघून गेलेले आहेत. पण याच्यामधले हे 2-3 जे पॅटर्न सेम आहेत ना ते मी भुलेश्वर मार्केटमधनंच घेतलेले आणि आय थिंक हे 50-3 असेच मिळालेले मला, आणि खूप आधी घेतलेले, आता घेतलेले नाही आहेत. अजून थोडेसे साडीपिन वेगळे पण आहेत माझ्याकडे, पण हे याच्यामध्येच ठेवले. म्हटलं हा बॉक्स मला दिवाळीमध्ये आलेला तर म्हटलं याचा आपण काय वापर करूया. ही जी माळ आहे ती सोमनाथवरनं आणलेली आणि हे जे साडीपिन घेतलेले ते यातला मी एक तेजलला दिला, तिला जे गिफ्ट दिला त्याच्यामध्ये, आणि बाकीचे साडीपिन पण आता मी याच्यातच अरेंज करून घेते. असं थोडंसं अरेंज केलेलं असलं की आपल्यालाच वेळच्या वेळी मिळतात गोष्टी, नाही तर वेळच्या वेळी मिळत नाही. आता हे सगळे जे दागिने आहेत ते पण सगळे असेच आहेत आणि हे जे छोटे छोटे नेकलेस असतात, वेगवेगळे मंगळसूत्र असतात, ते मी डेली वेअर्सला वापरते ड्रेसेसवर मॅच करून, मग ते पण सगळे ना असेच ठेवलेले होते. मग ते देखील म्हटलं क्लीन करून ठेवूया, कारण मी ना ड्राय करताना काय करते
एक ज्या दिवशी घालते त्या दिवशी आल्यानंतर ते व्यवस्थित तसेच टिश्यू पेपरमध्ये रॅप करून तसेच सुकवून घेते छानपैकी आणि नंतर मग ते पॅक करून ठेवते. आता म्हटलं तुम्हाला देखील दाखवते की नेकलेस कसे आहेत माझ्याकडचे. तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि डेली वेअरसाठी ना हे नेकलेस खूप सुंदर असे आहेत, अगदी लाईट वेट आहेत आणि आपण म्हणजे कुठल्याही ड्रेसेसवर तुम्ही हे मॅच करू शकता. आणि हा जो पॅटर्न आहे याचा इयरिंगचा हा देखील मला खूप आवडलेला, अगदी नाजूक असा आहे आणि हा देखील मी बऱ्याच वेळा मी वापरते, डेली बेसिसवर वापरते माझ्या, पण अजूनही याचा कलर वगैरे कुठेच गेला नाही. ऑलरेडी त्याला घेऊन माझ्या मते 2 वर्ष तर आरामात झालेली असते. हे जे आता सगळे मोठे नेकलेस आहेत ते मी म्हटलं त्याच्यासाठी एक वेगळा डब्बा म्हणजे वेगळा बॉक्स करून घेते, म्हणजे ते याच्यात मिक्स होणार नाही. तर आता माझ्याकडे जो बॉक्स आहे ना तो एक मिठाईचाच बॉक्स होता, ते देखील मला दिवाळीमध्येच तो मिठाईचा बॉक्स आलेला. तर म्हटलं आपण त्याच्यामध्येच त्या बॉक्समध्ये हे सगळे जे एक्स्ट्राचे वरचे जे नेकलेस आहेत, कारण जबरदस्ती करून मी किती त्या बॉक्समध्ये एवढं कोंबत होती ना की परत त्या बॉक्सचं झाकण लागतच नव्हतं जेवढं मी पॅक करत होती तेवढं. म्हणून मी म्हटलं हा जो मिठाईचा बॉक्स होता याच्यामध्येच हे जे मोठे जे नेकलेस आहेत ते मी याच्यातच पॅक करून ठेवून देते. ज्वेलरी कलेक्शनचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तरी देखील तुम्हाला बघायचा असेल नवीन, कारण ज्वेलरी अशी गोष्ट आहे की दर महिन्याला किंवा दर 2 महिन्याला काही ना काहीतरी आपल्या कलेक्शनमध्ये ॲड होतच असतं. तर तुम्हाला अजून काही बघायचं असेल किंवा आता नवीन नवीन मी काही ज्वेलरी माझ्याकडे ॲड झालेली आहे त्याचं कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जे आहे त्याच्यामधले मी ऑलरेडी 3 पार्टमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. मी खाली लिंक देईन व्हिडिओखाली, तुम्ही तिथे जाऊन सगळ्या गोष्टी बघू शकता. रुमाल पण कसं आहे डेली बेसिसला लागतातच, मग हे थोडे एक्स्ट्राचे रुमाल मी घेऊन आलेले आणि मला ना चेक्सचे रुमाल खूप आवडतात प्लेन रुमाल किंवा डिझाईनचे रुमालपेक्षा, म्हणून मी डेली यूजसाठी चेक्सेस रुमाल वापरते. तर हे एक्स्ट्राचे आणून ठेवलेले आणि आता हे मेकअपचं सामान आहे ते देखील सगळं बघून घेणार आहे व्यवस्थित सगळं आहे का. नेल पेंट रिमूवर हे मेन लागणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त नॅपकिन जे आहेत ते कॉटन नॅपकिन कॉटन बॉल्स ते देखील बघून घेते, कारण मेकअप रिमूव्ह करायचं आणि करायचं म्हटलं ना आता गर्मीमध्ये ते सगळं लागतंच, ते देखील क्लीन करायचं. आणि नंतर सगळे कपडे ना मला एक एक करून मी ओपन करून घेते आणि त्याच्या घड्या ना थोड्या ओपन करून घेऊन थोडंसं मी त्याला ना उन्हामध्ये म्हणण्यापेक्षा थोडंसं असं सावळीत असं बाहेर थोडा वेळ हँग करून ठेवते, कारण आता थोडंसं ऊन आहे आत्ताच जे लागेल ते नंतर मग काही शक्य होणार नाही पावसाळा चालू झाला तर. म्हणून या सगळ्या साड्या थोड्या थोड्या ओपन करून बघते, त्याची घडी थोडीशी मोकळी करते आणि थोड्याशा हँगरला लावून मी थोडा वेळ ठेवणार आहे आणि मग थोडा वेळ ठेवून घेतल्यानंतर मग सगळ्या परत अरेंज करून कपाटात ठेवणार आहे, कारण साड्या काही जास्त घालणं होत नाही. फक्त ड्रेसेस वगैरे तर आपण नेहमी यूज करतच असतो सगळे, म्हणजे ह्या आठवड्यात नाही तर पुढच्या आठवड्यात तर यूज होणारच असतात, पण साड्या तर माझं घालणं कमीच होतं. फक्त आठवड्यातून एकदा गुरुवारची मी साडी नेसते आणि ती देखील आपली जी प्रिंटेड साडी असते घरी तीच वापरते मी. आता हे माझं सगळं कपाटातलं सगळं काढून जे काय होतं सगळं आवरून झालेलं आहे, परत होत्या त्या गोष्टी तिथल्या तिथे ठेवून घेते म्हणजे मी बाकीची कामं करायला मोकळे, कारण आता जेवण पण करायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आता मला बॅग पण पॅक करायची आहे. तर बॅग पॅक करेन तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेन मी कुठली साडी घेऊन जाते आणि काय काय ज्वेलरी त्याच्यावरती मिक्स मॅच करून घेऊन जाते, कारण आत्ता ते ठरवलं ना तर मला बरं पडेल, कारण नंतर मग खूप घाई गडबड होईल एंड टायमिंगला, कारण मला उद्या निघायचं पण आहे. तर असेच डेली ब्लॉग्स बघत राहा, तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आज जेवणामध्ये स्पेशल असं काय तर आज बिर्याणीचा बेत केलेला आणि आज व्हेज बिर्याणीचा बेत केलेला. दरवेळेस मग जेव्हा संडेला होते तर चिकन बिर्याणीच होते, पण आज व्हेज बिर्याणीचा बेत केलेला आणि आज ना मी आज कढईतच केली, कारण काय झालं काल पुऱ्या केलेल्या मेथीच्या तर त्या याच कढईमध्ये तळल्या गेलेल्या, माझ्यातच तेल वगैरे सगळं होतं, मग कांदा वगैरे तळून घेण्यासाठी हीच कढईचा मी वापर केला आणि मग उरलेल्या तेलामध्ये आपली जी भाजी होती ग्रेव्ही बिर्याणीची ती याच्यामध्येच घातली. म्हटलं मग अजून वेगळं भांडं भरायला नको आणि मग जेवढी भांडी आपल्याला कमी येतात घासायला तेवढंच आपल्याला बरं वाटत असेल, म्हणून मग याच कढईत केलं आणि आजची बिर्याणी देखील खूप सुंदर अशी झालेली. आणि मेन म्हणजे ना मी जास्त लेअर केलेले नाही आहे, मी एकच खाली लेअर केलेला आणि त्याच्यावरती राईस टाकून छानपैकी त्याला मध्ये मध्ये ना फक्त मी एक चमचा स्पून मारून घेतलेला. आणि मी कलरसाठी ना मी कधी केशर किंवा अजून काही फूड कलर वापरत नाही, मी हळद थोडीशी पाण्यामध्ये मिक्स करून तीच थोडंसं ते जे पाणी आहे ते सगळीकडे ओतून घेते, त्याने आपल्या बिर्याणीला छान असा कलर येतो, म्हणजे बिर्याणीला म्हणजे राईसला खूप असा पिवळा असा छान असा कलर येतो. खाली एक मी पॅन ठेवणार आहे आणि पॅनमध्येच एक पॅन पहिला 10 मिनटं गरम करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ही बिर्याणी एक 15 ते 20 मिनटासाठी छानपैकी मुरून ठेवणार आहे. जर तुम्ही याच्यामध्ये वरती तुम्ही फॉईल पेपर लावला तरी चालेल किंवा मग जर तुम्हाला चांगलं असं वजनाचं काही भांडं असेल ते लावलं तरी देखील चालेल.
तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण आता खूप गरम देखील होत आहे किचनमध्ये काम करताना, कारण तुम्हाला सगळ्यांना देखील होत असेल. झटपट असा स्वयंपाक झालाय माझा. जो बिर्याणीची रेसिपी होती मी ह्याच्या आधी पण शेअर केलेली तुमच्याबरोबर, म्हणून मी आता शेअर नाही केलं, फक्त थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर केलं की मी काय काय केलं. आणि थोडीशी वीकली मील प्लॅनची पण तयारी करायची आहे, ती देखील मी एका साईडला करून घेते. आणि बाकीचं कुकर वगैरे सगळं माझं झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. तुमचं काही सजेशन्स असेल मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लवकरच भेटू उद्या एका छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.